Praise the Lord. Devala dhanyavaad. We'll open our Bibles to Psalm 31 verse 15. My times are in your hand, O God. Stotra Sanhita 31:15 madhe lihle aahe. माझे समय तुझ्या हाती आहे देवापा. प्रेज गॉड. देवाला धन्यवाद. माय लाइफ इज इन युअर हँड. माझे जीवन तुझ्या हातामध्ये आहे. माय फ्युचर इज इन युअर हँड्स ऑफ गॉड. माझे भविष्य तुझ्या हातात आहे देवापा. माय गुड टाइम्स अँड बॅड टाइम्स आर इन युअर हँड्स ऑफ गॉड. माझे चांगले दिवस माझे वाईट दिवस तुझ्या हातात आहेत परमेश्वरा. माय डार्क डेज माय मिझरेबल डेज आर इन युअर हँड्स ऑफ गॉड. माझे काळे दिवस माझे वाईट दिवस तुझ्या हातामध्ये आहेत देवापा. प्रेज गॉड. देवाला धन्यवाद. व्हॉट ग्रेट peace will one have if he can cast all his concerns in the mighty hands of God. Ekadya manasala aplya sarva chinta devacha mahaan hatamade takta alya tar kiti mothi shanti tya manasala miu shakte. God will arrange everything for you. Parmeshwar tumcha sathi sarva kai mandun thevel. He will appoint everything according to his holy will. Parmeshwar sarva kai tacha pavitra ichhe nurup tumcha sathi sarva kai nemel ani yojel. Bible says, Bible manta, if you draw near to God, then God will draw near to you. Tumhi ja devacha javal ala tar tyanantaras dev tumcha javal yeil bar ka. If you ask, then you shall receive. Tumhi ja magitla tar tumhala miel. If you speak to him, then he will respond. तुम्ही जर देवाशी बोलला तरच देव तुम्हाला प्रतिसाद देईल. And I am not worried. आणि मला काही काळजी नाही. No matter what season we are in through. कुठल्याही काळात आणि कुठल्याही ऋतूमध्ये जरी आपण असलो. Season may be bad too. आणि कदाचित ऋतूही वाईट असेल. But I am not trusting on season. पण मी ऋतूंवर विश्वास ठेवतच नाही. I am trusting on God who makes all seasons. मी देवावरती विश्वास ठेवलाय ज्या देवाने सर्व ऋतू निर्माण केलेले आहेत. Praise God. देवाला धन्यवाद. He is above all season and all times. देव सगळ्या ऋतूंवर आहे. देव सगळ्या काळांवर आहे. God dwells in eternity. देव अनंत काळामध्ये राहणारा देव आहे. Amen. Amen. And so he knows every weakness, every hurt, every pain. आणि म्हणून देवाला आपला सगळा अशक्तपणा आपली कमजोरी आपल्या वेदना यातना जखमा सगळं माहित आहे. Whoever trusts in the Lord, they will not be put to shame. आणि जो कोणी माणूस देवावरती विश्वास टाकेल तो लज्जित आणि फजित होणार नाही. मग तो माणूस चांगला असो तो वाईट असो. Praise God. देवाला धन्यवाद. All your trying times. तुमचे सगळे कसोटीचे दिवस. Evening times. तुमचे सगळे सायंकाळचे दिवस. Gloomy times. तुमचे सगळे उदासीनतेचे दिवस. Miserable times. भयानक दिवस. All times God can take care. तुमचे सगळे दिवस देव सांभाळू शकतो. तुमचे दिवस कसे पण असू देत. And moreover, आणि त्याहूनही जास्त, we all know, आपल्याला सर्वांना ठाऊक आहे, the best things in life take time. आयुष्यामध्ये उत्तम गोष्टी घडायला वेळ तर लागतोच ना. Isn't it? वेळ लागतोच ना. We all say it. आपण सगळेजण म्हणतो ना, the best things in life take time. आयुष्यामध्ये चांगले दिवस यायला चांगल्या गोष्टी घडायला वेळ लागतो. Don't be seasonal. तर तुम्ही असे seasonable. तुम्ही असे ऋतू ऋतूला धरून वागू नका. बी रिझनेबल विथ गॉड. तर तुम्ही देवाला वेळ द्या देवाला करू द्या. ट्रस्ट इन गॉड ऑल द टाइम. आणि नेहमी सदोदी सर्वदा देवावर विश्वास ठेवा. बिकॉज सीझन्स डोंट मेक अस. पण ऋतू आपल्याला घडवत नाही. गॉड मेक्स अस. काळ आपल्याला घडवत नाही देव आपल्याला घडवतो. एनीथिंग कॅन हॅपन व्हेन इट इज गॉड. देव म्हटलं की काही होऊ शकतं आणि आपला समय कधीही सुरू होऊ शकतो की आ टाइम स्टार्ट्स नाउ. God does not move by natural order. कारण की देव नैसर्गिक क्रमाने चालतच नाही. No natural order. देव नैसर्गिक क्रमाने चालत नाही. God moves supernaturally. देव अलौकिक क्रमाने चालतो. He can come before time. देव वेळेच्या अगोदर पण येऊ शकतो. He can break all laws. देव सगळे नियम पण तोडू शकतो. And come to you. आणि तुझ्यापर्यंत पोहोचू शकतो. In any season he can bless you. कुठल्याही ऋतूमध्ये कुठल्याही काळामध्ये देव तुला आशीर्वाद देऊ शकतो. Some of you are saying, तुम्ही लोक तुमच्यातले काही लोक म्हणतात, I'm going through hard time pastor. की पास्टर मी फार अवघड अशा काळातन सध्या जात आहे. I don't know what to do. मला काही कळत नाही मी काय करायचं. I'm going through the worst period of my life. अशा पद्धतीने माझ्या आयुष्याच्या वाईट काळातन सध्याला मी जात आहे. I can see no end in my sight. आणि मला तर माझ्या नजरेमध्ये कुठल्या या सगळ्या गोष्टींचा अंतच दिसत नाही. How can I stay positive pastor? कसं काय सकारात्मक राहायचं मी पास्टर मला त्रासांचा अंतच दिसत नाही. What should I do? मी काय करू मला कळत. सिंपल एकच साधं आहे आपलं. से लॉर्ड म्हणायचं प्रभू माय टाइम्स आर इन युअर हँड. माझी वेळ तुझ्या हातात आहे. These bad times are in your hand. ही वाईट वेळ पण तुझ्याच हातात आहे देव बापा. And see what he does. आणि मग बघा देव काय करतो. He will change the whole scenario. देव संपूर्ण चित्रच बदलून टाकेल. I promise you he will change. मी तुम्हा लोकांना वचन देतो की देव संपूर्ण चित्र बदलून टाकेल. Bible speaks of David. बायबल मध्ये दाविदाविषयी लिहिलेलं आहे. He too went through hard times. हा दावी सुद्धा फार अवघड अशा प्रसंगांमधून आपल्या जीवनात गेला. Right from childhood. अगदी बालपणापासून त्याला त्रास फार झाले. He was a neglected child. दुर्लक्षित असं ते लेकरू.
गुरु होत. ही वॉज अ शेपर्ड बॉय. एक धनगर मेंढपाळ मुलगा होता दावीद. टेकिंग केअर ऑफ हिज फादर्स आणि वडिलांच्या कळपाला वडिलांच्या मेंढरांना तो सांभाळायचा. एव्हरी डे ही वुड सीक द लॉर्ड्स फेस आणि रोज परमेश्वराला नित्य नियमाने प्रार्थना करायचा. ही वुड लुक for God's timing to bless him. आणि देवाचा समय जो आहे त्याची वाट पाहायचा की आज नाही उद्या देव मला आशीर्वादित करेल. God raised him up from a shepherd boy and made him a king over Israel. देवाने दाविदाला त्या धनगर मेंढपाळ मुलापासून उचललं आणि इस्रायल देशाचा राजा केलं. And along his life's journey. आणि त्याच्या त्या आयुष्याच्या प्रवासामध्ये he still had many challenges. अनेक आव्हानं तरीही दाविदाच्या जीवनात आली. Every time he faced troubles. ज्या दरवेळेला दाविदाला जे काही त्रास झाले he would say त्या सगळ्यामध्ये दाविद असंच म्हणायचा. Oh Lord. की प्रभू Into your hands I commit my spirit. तुझ्या हातामध्ये माझा आत्मा मी देत आहे. My times are in your hands, O God. माझी वेळ माझा काळ तुझ्या हातामध्ये आहे देव. Deliver me, O Lord. मला सुटका दे दे बापा. And God would deliver. आणि देव त्याला सुटका द्यायचा. That statement was so precious for God. ते विधान देवासाठी एवढं मोलवान असायचं की देव त्याला सुटका द्यायचा. This statement is very powerful. हे विधान फार सामर्थ्यवान आहे बेटा. My times are in your hands. माझी वेळ माझा काळ माझा समय तुझ्या हातात आहे देव बाप्पा. ह्या विधानामध्ये फार दम आहे. Because he who says such a statement. कारण जो कोणी हे विधान बोलतो he trusts in God. त्याचा देवावरती विश्वास असतो हे आपण समजून घ्यायचं. God says देव बोललाय in Jeremiah 31 verse 16 यिर्मयाचा 31वा अध्याय त्यातलं 16वं वचन. Refrain your voice from weeping. आपली वाणी रडण्यापासून जरा थांबवा. And your eyes from tears. अश्रू येऊ देऊ नका डोळ्यांमध्ये हुंदके जरा बंद करा. For your work shall surely be rewarded. कारण तुमच्या कामाला नक्कीच बक्षीस दिलं जाणार आहे. Says the Lord God. असं सेनाधीश परमेश्वर सांगत आहे. Bible says Bible म्हणतं Philippians 4 verse 6 फिलिपीचा 4वा अध्याय 6वं वचन. Be anxious for nothing. कुठल्याही गोष्टीविषयी चिंताक्रांत होऊ नका. But in everything by prayer and supplication. प्रत्येक गोष्टीत प्रार्थना आणि विनंती करून. Let your request be made known unto God. देवाला आपली विनंती सादर करा. And the peace of God. परमेश्वराची शांती. That surpasses all understanding. जी सर्व बुद्धी सामर्थ्या पलीकडची आहे. Will guard your heart and your mind through Christ Jesus. ती ख्रिस्त येशूद्वारे तुमच्या हृदयांचं रक्षण करेल. In the name of Jesus there is life. येशूंच्या नावात जीवन असतं. In the name of Jesus there is healing. येशूंच्या नावात आरोग्य असतं. In the name of Jesus there is blessing. येशूंच्या नावात आशीर्वाद असतात. In the name of Jesus the devil goes. येशूंच्या नावात सैतान निघून जातो. In the name of Jesus there is breakthrough. येशूंच्या नावात नवीन कोरी सुरुवात येते. In the name of Jesus there is confidence. येशूंच्या नावात विश्वास असतो. In the name of Jesus there is power. येशूंच्या नावात सामर्थ्य असतं. There is no death. मरण नाही काही. In the name of Jesus there is no death. येशूंच्या नावात मरण नाही. In the name of Jesus there is no sickness. येशूंच्या नावात आजार नाही. Praise God. Amen.